शहर में कोरोना का संक्रमण बढ़ते ही जा रहा है। जिस तेजी से कोरोना के पेशेंट बढ़ते जा रहे, इस तेजी से वैद्यकीय यंत्रणा कम होती जा रही है। शहर में ऑक्सीजन की कमी से अस्पताल में दाखिल मरीज परेशान है। जिस तरह जिन्हें अस्पताल में बेड न मिलने पर जो लोग घर में है उनके परिजनों को ऑक्सीजन के लिए भटकना पड़ रहा है, ऐसा ही एक नजारा शहर के गांधी बाग स्थित एक ऑक्सीजन प्लांट में दिखाई दिया। देखिए हमारे प्रतिनिधि की ये रिपोर्ट। महाराष्ट्र ज्याप्रमाणे कोरोनाचं संक्रमण वाढत आहे त्याप्रमाणे वैद्यकीय सुविधा जी आहे त्याची कुठेतरी कमतरता पाहत आहे। रेमडेसिवीर इंजेक्शन असो की ऑक्सिजन असो, दावे खूप केले जात आहेत की ऑक्सिजनची कमी होणार नाही, काही दिवसातच ती ऑक्सिजन महाराष्ट्रात पुरेल। नागपूर शहरातलं एक चित्र आहे, गांधीबाग इथलं एक ऑक्सिजन प्लांट आहे, या प्लांटचं जे चित्र आहे ते दृश्य काही वेगळं दाखवत आहे। मोठ्या लाईनी आहे, जे कोरोना पीडित आहेत त्यांचे परिजन इथे ऑक्सिजन घेण्यासाठी आलेले आहेत। अंदाज लावू शकतो की दावे जे आहेत ते महाराष्ट्र म्हणजे राज्य सरकारकडनं करण्यात येत आहे की ऑक्सिजन लवकरात लवकर पुरवल्या जाईल, हे दावे कुठेतरी फेल पडतात आहे। लोकांना मोठमोठ्या रांगा लावा लागत आहे की त्यांच्या घरच्याच्या ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोच काही परिजन आता आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडनं विचारून घ्या। भरपूर त्रास होत आहे आम्हाला, मी माझ्या पप्पासाठी घेऊन जातो आहे। मला भरपूर ठिकाणी फिरावं लागलं, भरपूर मला फोन वगैरे करावं लागले, त्यानंतर इथे मला भेटले। मला पहिल्यांदा थोडा वेळ लागला, पण आता सेकंड टाइम भरायला आलो आहे, अर्धा एक तास लाईनमध्ये लागलो, पण आता किंवा मिळते यांच्यावर आहे आणि कोणत्या बेसिसवर अलॉटमेंट करून याच्या यांचे काही हे नाही ना, गव्हर्नमेंटची काही गाईडलाईन्स नाही आहे आणि त्यांनी थांबवून टाकले सिलेंडर देणार, कुठून सिलेंडर मिळत नाही आहे, मग पेशंट कुठं जाणार आहे? ज्याला हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही ते घरी सिलेंडरची व्यवस्था करून करत आधी आतापर्यंत, आता त्यांना सिलेंडर भेटणं मुश्किल झालं आहे। मी पहिली वेळ आलो इथं सिलेंडर घ्यायला, मी ओळखीच्या नाक्यावरून आलो। हो तर ते आता ताईची ताईला ऑक्सिजन पाहिजे होतं सिलेंडर घ्यायसाठी आलो, तर आता भेटलं ना काल, आज भेटून आलं। आपण पाहू शकत असाल की सिलेंडर ऑक्सिजनची किती कमी आहे, होमगार्ड इथे दुकानदाराला लावा लागत आहे एवढी गर्दी इथे आहे। हे जे प्लॅनचे जे मालक आहे ते आपल्यासोबत आहे। मांग तो अभी ज्यादा बढ़ गई है, अभी धीरे धीरे उसको कवर कर रहे हैं, वो उस हिसाब से बराबर आ जाएगा कवर करने में। आना चालू हो गया है अभी। तर आपण पाहू शकतो की दुकान मालकाशी आपण गोष्ट बोलणं केलं आहे की जे मोठे मोठे प्लांट असतात त्याच्याकडनं ऑक्सिजन आता येणं सुरू झालेलं आहे, त्यामुळे जे गरजू आहे ज्यांना बेड मिळत नाही आहे म्हणून ते घरी ट्रीटमेंट करतायत, त्यांना कुठेतरी एक आसारा म्हणजे एक तसली मिळत आहे की बा ऑक्सिजन मिळत आहे म्हणून। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोडसह अभिषेक पानसी, NBC News नागपूर।